सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. खड्ड्यात वृक्षारोपण करत प्रशासनाचं त्यांनी लक्ष वेधलं. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्याने मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आता क्षणात आपल्या बरोबर आहेत. प्रमोद, काय माहिती आपण बघत असाल? 2 दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्धार मेळावा केला पनवेलमध्ये, जो मुंबई गोवा महामार्गासाठी होता. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे आदेश दिले होते की आंदोलनाला उतरा, रस्त्यावर उतरा. आणि त्याच अनुषंगाने आज मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई गोवा महामार्गावर उतरले. काही ग्रामीण विभागातील रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली उतरले, तर काही महानगर प्रमुख योगेश चिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उतरले. राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यांनी, मात्र पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आणि दोन्ही ठिकाणी जे आंदोलन झाली, दोन्ही ठिकाणांच्या कार्यकर्त्यांना, जे आहेत मनसे कार्यकर्त्यांना, पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस स्थानकामध्ये नेलेत. मात्र त्यांनी आता पुन्हा एकदा स्पष्ट इशारा दिलेला आहे की हे आंदोलन अजिबात थांबणार नाही, जोपर्यंत काम व्यवस्थित पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार. आमच्यावर कितीही कारवाई झाल्या किंवा आम्हाला अटक जरी करण्यात आलं तरी म्हटलं आंदोलन थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा मनसे कार्यकर्त्यांनी यावेळेला दिला. त्यामुळे त्यांची धरपकड आता सुरू आहे. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत, मात्र आंदोलन पुन्हा एकदा आम्ही सुरूच करू अशा प्रकारचा त्यांनी थेट इशारा दिलेला आहे. धन्यवाद प्रमोद या सगळ्या माहितीबद्दल. तर महामार्गाच्या मुद्द्याला घेऊन मनसेचा खळखट्याक सुरू असल्याचं आपण बघतोय. तर मुंबई गोवा हायवेच्या रखडलेल्या कामावरून मनसे आक्रमक झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील पाली इथं मनसैनिकांनी ठेकेदाराचा जेसीबी फोडला. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर मनसैनिकांनी हे खळखट्याक आंदोलन सुरू केलं. यापूर्वी राजापूर आणि रत्नागिरीतही मनसैनिकांकडून ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी बोलताना त्यांनी खड्डेमय रस्त्यांबाबत जनताच उदासीन असल्यामुळे सरकारचं फावलं असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. जनतेनं जर आवाज उठवून लोकप्रतिनिधींना जाब विचारला तर रस्त्यांची स्थिती निश्चितपणे चांगली होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र मनसे जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करतच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील हडपसर भागातील काळे बोराटे नगर इथल्या इंद्रायणी नावले यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि यावेळी मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते हजर होते. मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं आपल्या जनतेचं, की जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते प्रत्येक वेळेला तुमच्या समोर रस्त्यांमध्ये खड्डे आणि इतर सगळे प्रश्न उभे करतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच त्याच लोकांना निवडून देता, जातीच्या नावावरती, अजून कुठच्या विषयांवरती, अजून धर्माच्या नावावरती, हे प्रश्न कधी सुटणारच नाही तुमचे. जोपर्यंत लोकांमधला राग हा मतपेटीमध्ये जोपर्यंत उतरत नाही यांच्या विरोधात, तोपर्यंत हे रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विषयांवरती अनेकदा अनेक आंदोलनं केली, बरोबर आहे, पदरी काय पडलं? आणि जे नुकसान करतात महाराष्ट्राचं सर्वार्थाने, त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून देता? मला जास्त याचंच आश्चर्य वाटतं. असो, पण तरी आमचं पुण्यामध्ये इथे आंदोलनं सुरू आहेत. आता जवळपास 16 ठिकाणी आंदोलन झाली. मुंबई गोवा रस्त्यावरती होतील, आता मुंबई नाशिक रस्त्यावरती होतील. सगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि यातनं सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार हे परराज्यात प्रवासाला रवाना झालेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आमदारांना केंद्राकडून भरगच्चा अभ्यास देण्यात आलेला आहे. प्रत्येक आमदार आता दुसऱ्या राज्यात दौरा करणारे. 7 दिवसांचा प्रवास करण्यात येतोय आणि यामध्ये तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये भाजपचे आमदार दौरा करणार आहेत आणि मोदींचा प्रचार देखील ते करतील. सलग 7 दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची ही शाळा घेतली जाते आणि सकाळी 7 पासून ते रात्री 7 पर्यंत प्रत्येक आमदारावर ॲपद्वारे करडी नजर ठेवली जाईल. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहे. तुषार, या दौऱ्याचा नेमका उद्देश काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपा आपल्याला ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता भाजपाच्या आमदारांना एक असाइनमेंट देण्यात आलेलं आहे. भाजपाच्या सर्व आमदारांना प्रामुख्याने येणाऱ्या काही विधानसभेच्या निवडणुकांसाठीची जी प्रमुख राज्य आहेत त्यामध्ये तेलंगणा असेल, कर्नाटका असेल, आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, अशा या 5 राज्यांमध्ये भाजपा आमदारांना मोदींचा प्रचार करण्यासाठी टास्क देण्यात आलेला आहे. हे आमदार
या राज्यामध्ये रवाना झालेले आहेत. तुकडी तुकडीने हे आमदार या राज्यामध्ये रवाना होणार आहेत आणि या प्रत्येक पाच राज्यामध्ये आपल्याला ते निवडणुकीचा प्रचार करताना पाहायला मिळणार आहेत. हे प्रचार करत असताना त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांसोबत त्यांचा संवाद असणार आहे. त्याचप्रमाणे त्यांचं नेमकं त्या ठिकाणी प्रचाराचं स्वरूप काय आहे यावरती स्वतः त्या ठिकाणी सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यंत प्रत्येक आमदारावरती त्या ठिकाणी ऍपद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. प्रत्येक आमदार कोणत्या स्वरूपाचा प्रचार करतोय, केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना कशा प्रकारे पोहोचवल्या पाहिजेत या संदर्भातलं ते आमदार स्थानिक मतदारापर्यंत जाऊन या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे आमदारांना या ठिकाणी एक सोशल टचच्या स्वरूपामध्ये एक वेगळं आपल्याला हे प्रचार दौरा भाजपाचा असल्याचं पाहायला मिळतं. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर थेट जाऊयात, सुधीर मुनगंटीवार बोलत आहेत तिथे. विरोध करेल आणि जेव्हा बेळगावची मराठी जनता विरोध करेल तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत संबंधार्थ उभे. शरद पवार यांचे निकटवर्तीय जे आहेत जैन, लखानी ज्वेलर्सचे जैन, त्यांच्यावरती ईडीने आता छापेमारी केलेली आहे. गेली अनेक वर्ष लखानी जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार राहिलेले आहे. एकूण काय वाटतं की ह्या ईडीच्या कारवाईमुळे राष्ट्रवादी पक्षाची रसद किंवा त्या खजिनदारीवर काही परिणाम पडेल? नाही, मला असं वाटतं की ईडी जेव्हा कारवाई करते तेव्हा प्रत्येक कारवाईवर आपण असं प्रश्न निर्माण करणं, शंका निर्माण करणं असं करण्याच्या ऐवजी निर्दोष आणि तुम्ही जर काहीच चूक केली नसेल तर ईडी कारवाई करू शकत नाही. ईडी गा कारवाई करण्यासाठी आता मागच्या सरकारमध्ये खूप प्रयत्न केले ना उद्धवजीच्या नेतृत्वात, किती प्रयत्न केले फसवण्याचे, आम्ही रडत नाही बसलो. देवेंद्रजी का नोटीस यायचे, महाजनांना यायचे, चंद्रकांत दादांना फसवण्याचा प्रयत्न जागा, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न जागा, असे रडत नाही बसलो आम्ही. हे रडकी पार्टी आहे का? काही झालं की शंका उपस्थित करायची, जनतेच्या मनात जाऊन लाचारी सारखं म्हणायचं. अरे घाबरत कशाला आहे तुम्ही? चौकशीमध्ये जाऊन उत्तर द्या. चौकशीमध्ये जर ईडीनी खोटी कारवाई केली तर कोर्ट चापकारी फोडून टाकेल संविधानाचा जो चाबूक त्यांच्या हातात आहे. पण रडतच राहत तर काम वाईट केलं असेल तर भोगावं लागेल ना. एखाद्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असणं म्हणजे काय कवचकुंड आहे का? संविधानापासून वाचण्याचं, कायद्याच्या गुन्हे केले तर वाचायचं, हे काही कवचकुंड नाही. धन्यवाद. कॅगचा रिपोर्ट आलाय, कॅगच्या रिपोर्टच्या माध्यमातून विविध 7 प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं. हे मी स्वतः पब्लिक अकाउंट कमिटीचा चेअरमन, कॅगच्या रिपोर्टमध्ये काही प्रश्न उपस्थित केले जातात आणि हे प्रश्न उपस्थित करताना अस्तित्वात असणारे जीआर, अस्तित्वात असणारे नियम, अस्तित्वात असणारे परिपत्रक या आधारावर जर एखाद्या अधिकाऱ्यांनी निर्णय करताना या विरुद्ध केले असतील तरी ऑडिट ऑब्जेक्शन आणि या ऑडिट ऑब्जेक्शन मध्ये उत्तर. पुढे पाहूयात, मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबरला मतदान होईल तर 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे, जाणार होता, पण अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता, मात्र 10 दिवसांच्या आधच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं. निवडणुका रद्द झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या. सिनेटची निवडणूक रद्द केली त्याच्यामध्ये धक्का बसावा, आश्चर्य वाटावा असं काही नाही. या राज्यातलं सरकार कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही, भीतीपोट. सिनेटच्या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे आमची युवासेनेचं पॅनल हे 100% जिंकणार होत ही भीती. या भीतीपोट या निवडणुका रद्द केल्या. कुठल्याही निवडणुकीला टेक्निकल कारण असतं समोर ढकलण्याचं. इतका पावसाळा सुरू आहे, मुंबईत पावसामध्ये आहे आणि पावसात कधी निवडणुका होत नाही. तर संजय राऊत साहेबाचं सरकार जेव्हा होतं आणि पावसाळा असता त्यांनी निवडणूक घेतली असती का?
शेवटी कोणी सरकार घाबरत नाही आहे. उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रात, तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुती महाविकास आघाडीला परास्त करण्याकरता तयार आहे. बघा, पुणा लोकसभाचं देखील निवडणूक अजून होऊ शकत नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून होऊ शकत नाहीयेत, आणि मग सगळं झाल्यानंतर आम्हाला वाटलं मुंबई विद्यापीठाच्या तरी होतील, त्यासमोरही पण जायला घाबरत असतील तर नक्की आपण समजायचं तरी काय. सेनेट काही तुमचं सरकार पाडणार नाहीये, पाडणार ते आम्हीच आहोत, पण सेनेट ते सरकार तुमचं पाडणार नाहीये त्यांना एवढं घाबरता कशाला तुम्ही? मला असं वाटतं ज्याच्या स्वतःच्याच मनात भीती आहे ते भीतीपोटीच्या गोष्टी करतील. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी केलेली बोगस नावं त्यांनी डिलीट करावी. आमचा आरोप आहे उभाटा गटाच्या वतीने बोगस नावं या यादीमध्ये घातल्या गेलेली आहेत. एकाच माणसाचं नाव तीन तीनदा घातलेली आहे. हे बोगसपणे आणलेलं शौर्य ते कुठलं? आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे. या चौकशीत बोगस नावं डिलीट झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे. आणि डिलीट झालेल्या बोगस नावानंतर तुमच्या बाया फुरफुरत असतील तर त्यांनी आमचा सामना करावा. महामुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत सुद्धा प्रामाणिकतेने निवडणूक झाली तर चारही मुंड्याचीच उभाटा गटाची आम्ही करू. ज्या विद्यार्थी संघटनांनी काही काल दोन दिवसामध्ये जी निवडणूक यादी तयार केलेली आहे ही यादी सदोष आहे अशा पद्धतीची भूमिका ही कुलगुरूंकडे मांडलेली होती आणि त्याचे पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत. मी आज मुंबईमध्ये नसल्यामुळं मला ती यादी मिळू शकलेली नाही, परंतु ती यादी मिळताच मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीनं मतदार नोंदणी केली जाते स्वतःच्या जागा निवडून येण्यासाठी हे मी महाराष्ट्रासमोर आणेन. आणि म्हणून काही लोकांना जो धक्का बसलेला आहे तो याच्यामुळं बसलेला आहे. बोगस यादी जी केलेली होती ती कुठेतरी बाजूला करण्याचं काम विद्यापीठाकडनं होतं. महायुतीत सन्मानपूर्वक जागा मिळाल्या स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. बच्चू कडू यांनी 15 मतदारसंघात मिशन विधानसभेची तयारी सुरू केली आणि त्यासाठी उमेदवारांची चाचपणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून सुरू आहे. शेतकरी अपंगाचे हित जपणारा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या उमेदवाराचा शोध सध्या सुरू आहे. कुठले उमेदवार घ्यायचे, सत्तेतले घ्यायचे का विरोधकातले घ्यायचे हा विषय महत्त्वाचा नाही. जो सामान्य माणसाशी ज्याची नाळ जोडलेली आहे, जो उद्या या सगळ्या वंचित घटकांचा आवाज होईल, त्याच्यात ती क्षमता असेल, त्याला आपण तिथे हे करू. 2024 निवडणुकांपर्यंत शरद पवार आमच्यासोबत येतील असा विश्वास वाटतो असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. तर यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. उद्या निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडीचा पराभव करायला तयार आहे, आम्ही निवडणुकांना घाबरत नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसंच नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, मुख्यमंत्री लवकरच विस्तार करतील असं देखील बावनकुळेंनी म्हटलं. मला वाटतं कालांतराने 2024 निवडणुकीपर्यंत असा काळ येईल असा मला विश्वास आहे. शेवटी माझा विश्वास एखाद्या वेळी योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण हा विश्वास येतो आहे मला की माननीय शरद पवार साहेबसुद्धा आपलं मन आणि मतपरिवर्तन करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता सहकार्य करतील असं मला वाटतं. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, लवकरच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ज्या सीट्स आहे मंत्रिमंडळाच्या त्या भरतील अशी अपेक्षा आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरच्या अधिवेशनापूर्वी, नागपुरात येण्यापूर्वी करावा अशी विनंती राज्याचा अध्यक्ष म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना करणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावरती जातात. यावेळी मात्र अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तीनच दिवसांपूर्वी शरद पवारांकडे पाठ फिरवलेले अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसले. या प्रकरणी सुप्रिया यांना विचारलं असता त्यांनी हे कार्यकर्ते नसून पवार कुटुंबियांचा अविभाज्य घटक आहेत असं सुळे यांनी म्हटलंय. बारामती माझं माहेर आणि कर्मभूमी आहे, लोक माझ्याबरोबर आहेत, तसंच माझं समाजकारण आहे. मी पक्षाकडे फक्त तिकीट मागितलंय, मी एक सेवक म्हणून लोकांनी मला संधी दिली असंही त्या म्हणाल्यात. बारामती ही हे माझं माहेरी आहे आणि माझी कर्मभूमी आहे आणि लोक माझ्या बरोबर आहेत आणि राहतील
एवढीच माझा प्रयत्न आहे. माझं इथलं राजकारण हे समाजकारण आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेहमी फक्त लोकसभेचंच तिकीट मागितलेलं आहे. आणि दिल्ली दरबारी तुम्ही माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघता, त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची आन बान शान ही सातत्याने पहिल्या नंबरवरच राहील. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.